आपण पाहता इव्हनिंग न्यूज. सामान्य माणसातील असामान्यत्वाचा गौरव करण्याची परंपरा झी मीडियाने कायम ठेवली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दूरवर खेड्यापाड्यात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या अशा रत्नांना झी 24 तास अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं. झी 24 तासच्या या सकारात्मक उपक्रमाची केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिग्गजांनी प्रशंसा केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दूरवर खेड्यापाड्यात सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या रत्नांना झी 24 तास अनन्य सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शुक्रवारी मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचं प्रास्ताविक झी मीडियाचे सीईओ आलोक अग्रवाल यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची महती जगभर पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून गेली 3 दशकं सामाजिक काम करणाऱ्या निर्मला पुरंदरे यांना अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांना सन्मान देण्यात आला. तर झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी निर्मलाताईंना पुण्यात त्यांच्या घरी जाऊन सन्मानित केलं. झी 24 तासच्या या सकारात्मक उपक्रमाचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्वागत केलंय. काही विधायक काम करूया, काही चांगलं काम करूया आणि मग ती दृष्टी प्राप्त होईल आमच्या उदयराव निरगुडकरांच्या सारखी. किती माणसं ते आणि त्यांचे सहकारी पण ते माणसं शोधतायत की चांगली चांगली काम करणारी माणसं पण जगाला माहीत नाही, त्यांना शोधून आणून व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. त्यांची काही चित्रफीत ते आपल्याला दाखवत आहेत. केवढं मोठं काम आहे. अनेकांचे गौरव या ठिकाणी झाले. कुणी शेतीच्या क्षेत्रात काम केलं, कुणी पाण्याच्या क्षेत्रात काम केलं, कुणी क्रीडा क्षेत्रामध्ये काम केलं. आमच्या अक्कलकोटच्या भगिनींनी खेड्यापाड्यातल्या अशिक्षित भगिनींच्या समोर एक आदर्श ठेवला आणि नेमकी ही सगळी अशी कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाची नोंद घेऊन त्यांना समाजाच्या समोर आणण्याच्या संबंधीची कामगिरी जी ने केली मला ही अत्यंत महत्वाची वाटते. अनन्य सन्मान शिक्षण पुरस्काराचे मानकरी ठरले वाशिमचे हिरामण इंगोली. मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि जी डी जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तर सदानंद दाते आणि डॉक्टर रामदास कुंटे यांच्या हस्ते जगदीश खरे यांना अनन्य सन्मान शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सांगलीचे संपतराव पवार हे अनन्य सन्मान पर्यावरण पुरस्काराचे मानकरी ठरले. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि फोरसाईट ग्रुपचे प्रमुख संदीप वासलेकर यांनी त्यांना सन्मानित केलं. समाज सेवा क्षेत्रातील पुरस्कार सोलापूरच्या जीवन ज्योती गटाला सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी प्रदान केला. तर कृषी क्षेत्रातला अनन्य सन्मान साताऱ्याचे ऋषिकेश ढाणे यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ कवी नाधू महानोर यांनी दिला. माजी कसोटीपटू किरण मोरे आणि विधान परिषदेतले विनोद तावडे यांनी राजेश जाधव यांना अनन्य सन्मान क्रीडा पुरस्कारानं सन्मानित केलं. अनन्य सन्मान मनोरंजन हा आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते रमणसिंग पाटील यांना देण्यात आला. मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या या बहारदार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज चित्रपट कलाकार तसंच वेगवेगळ्या राजकीय पक्षातले नेते आवर्जून उपस्थित होते. संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. 150 किलोमीटरच्या समोर